नमस्कार, कसे आहे सर्वजण? तर आज चाललंय बघा माझं मकावर पाणी धरायचं काम. हे बोरचं पाणी चाललंय, चालली आज मका भिजवायचं काम. आज दिवस पाळी चालू झाली, सकाळचं 12 वाजता येते, संध्याकाळे जाते मग उशिरा 8 वाजता जाते. तर मग आता मका भिजवायचं काम चाललं होतं, पाऊस झाल्यापासून काही भिजवली नव्हती, मग आज चाललंय भिजवायचं काम. तर मित्रांनो, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आमची ही जी मका आहे, तर जे माझे पहिले सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत असेल ही, त्यावेळेस मी पेरणी पण केली होती, तेही तोही व्हिडिओ टाकला होता, आणि उगवली तेव्हाचा पण मी व्हिडिओ टाकला होता. पण उगवली तेव्हा खूप हिरवीगार अशी मका होती ही, पण आता असं झालं आहे की पाऊस पडल्या आणि ते धुक्यामुळं पावसामुळं लय रोगट झालं आहे तिला, पूर्ण अशी पिवळी पण झाली आणि तिला आळी आणि कीड पण लय अशी प्रमाणात झाली. तुम्हाला मी दाखवते व्हिडिओत कशी झाली ती. तर ही बघा सगळी मका अशी झाली आहे, तिच्या गाभ्यात पण नको, हे असं झालं आहे पूर्ण काळीने खाल्लंय. लय मकाचं नुकसान झालंय, म्हटलं गेल्या वर्षी अख्खा आम्हाला गुरांसाठी विकत घेऊन खायला टाकायला लागलं, ह्या वर्षी पण आम्हाला वेळ येऊ नये म्हणून आम्ही ह्या वर्षी चांगली मका अजून बरंच असं गुरांना खायला टाकलंय. पण ह्या आळीने किडीने काही येऊन देते का नाही काय माहिती. हे बघा नुसतं शेंड शेंडच खाऊन घेतलं, तर त्याला 2-3 फवारणी तर नक्कीच झालेलं आहे त्याच्या, पण काय फरक पडा नाही. सगळ्या किंवा काही इकडची सगळी पिवळी झालेली आहे, पूर्ण आळीने खाल्ली आणि या इकडची फक्त 2-3 वाफे चांगले आहेत हिरवेगार. तर तुम्हाला आळी आणि कीड ह्याच्यावरचं जर काही औषध वगैरे माहिती असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उन्हाळ्याजवळ येत चाललं आहे, गुरांचं खाण्यापिण्याचं पण लय अवघड होईल, त्याच्यामुळं मग म्हटलं ह्या वर्षी तरी आपण गुरांच्या खायची सोय करा उन्हाळ्यातली, पण काही सगळं रोगाट्याने त्यांना खाऊन घेतले. पूर्ण उन्हाळा घालवायचा एवढ्या सगळ्या खाण्यात, तरीसुद्धा पुरत नाही एवढं गुरांना, जेवढं टाकतं तेवढं कमीच पडते. माझे जे पाठीमाग जे रान दिसतंय ना, हे ज्यात आम्ही निपीर म्हणजे गिन्नी गवत लावलंय, तर त्याचं असं आहे की त्या रानात पहिलं काहीच येत नव्हतं. आता ही जी मका तुम्हाला दाखवली ना तेवढीच मका, पेरल्यापासून मका मोठी झाली तर ती तेवढीच, तिची उंचीच वाढत नव्हती. मग आम्ही काय केलं, ह्या वर्षी त्यात निपीर लावला तर तो ह्या वर्षी चांगला आला आहे, कुठंतरी चाललेला आहे तो पण चांगला आला आहे तसं म्हणायचं. तर आणि ह्या साईडला जो दिसतोय ना तो पलीकडल्या साईडचा, तर तिथं घास आहे मेथी घास, तो जरा चांगला आहे, पण एवढंच की त्याला मध्ये खुरपणी कमी झाली, त्याच्यामुळे त्यात जास्त गवत झालेलं आहे. ते बघा ते तर माहितीच आहे तुम्हाला, आमचं घर आहे ते घरामागचे मोठे बाबळे, त्या बाबळीचा पण लय मोठा प्रॉब्लेम होतो, वारा वावदळ पाऊस वगैरे चालू झाला ना मग भीती वाटते त्या बाबळीची, कारण की जसं वारा फिरन तशी ती बाबळ गरकं खात असते वर. तर बघा तुम्हाला जे औषधांचे नाव माहिती असतील आडी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून नाही तेवढी मका तरी वाचेल, विकत घ्यायची तरी वेळ यायची नाही. आता पाणी चाललंय, आता हा वाफा पण कडला गेला असेल, मी आता तर 12 देते, नंतर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.